राजकारणात वेळोवेळी स्वतःला सिद्ध करावं लागतं आणि मिळालेल्या संधीचा पुरेपूर फायदा उचलावा लागतो घराणेशाहीच्या जोखडात अडकलेल्या भारतीय राजकारणात स्वतःला सिद्ध करण्याची संधी घराण्याबाहेरच्या लोकांना अभावानच मिळते पण ज्यांना ती मिळते त्यातील खूप थोडे त्याचा सदुपयोग करू शकतात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अशा मोजक्या यशस्वी लोकांपैकी एक आहेत कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही कौटुंबिक पाठबळ नाही आर्थिक सुबत्ता नाही अशा परिस्थितीतही फक्त जनतेच्या जिवाळ्याची आंदोलन घेऊन एकनाथ शिंदे साधा शाखाप्रमुख ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अशी अनेक पदं घेऊ शकले शाखाप्रमुख नगरसेवक गटनेता आमदार विरोधी पक्षनेता मंत्री अशा प्रत्येक टप्प्यांवर एकनाथ शिंदे यांनी स्वतःला सिद्ध केले कौटुंबिक आपत्ती आली असतानाही मन खंबीर करून त्यांनी परिस्थितीचा मुकाबला केला आणि आता मुख्यमंत्री म्हणून तसेच पक्षाचे मुख्य नेते म्हणूनही त्यांनी स्वतःचं नेतृत्व सिद्ध केले आजच्या घडीला एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचं निर्विवाद नेतृत्व आहे राजकारणात येण्यापूर्वी एकनाथ शिंदे रिक्षा चालवायचे हे सर्व स्रोत आहे आनंद दिघे यांच्या मार्गदर्शनात त्यांची राजकीय वाटचाल झाली हे देखील महाराष्ट्राला ठाऊक आहे आनंद दिघे असेपर्यंत एकनाथ शिंदे यांना आधार होता पण दिघे यांचं अपघाती निधन झाल्यानंतर ठाणे जिल्ह्यातील शिवसेना सांभाळणं आणि स्वतःलाही सिद्ध करणं अशी दुहेरी जबाबदारी त्यांच्यावर आली ज्या पद्धतीनं एकनाथ शिंदे यांनी ठाणे जिल्हा आणि पालघर जिल्ह्यात शिवसेनेची बांधणी केली ती अप्रतिम आहे दोन हजार चार साली एकनाथ शिंदे आमदार झाले आणि दोन हजार चौदा पर्यंत ते फक्त आमदारच होते पण या दहा वर्षाच्या काळातही त्यांनी ते पक्ष संघटनेतील एक, -एक माणूस स्वतःशी जोडून ठेवला दोन हजार चौदा साली सार्वजनिक बांधकाम मंत्रीपद मिळाल्यानंतर समृद्धी महामार्ग उभारून त्यांनी आपली गुणवत्ता आणि कार्यक्षमता दाखवून दिली उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ, एकनाथ, एकनाथ शिंदे यांचे शिवसेनेतील पंख चाटण्याचा कार्यक्रम सुरू झाला परस्पर मातोश्रीवरून निर्णय होऊ लागले पक्षाच्या बैठकांना सुद्धा एकनाथ शिंदे यांना आमंत्रण देणं टाळलं जाऊ लागलं हे हलहल शिंदे यांनी संयमानं पचवलं दोन हजार बावीस पर्यंत एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे यांच्यावर निर्णायक गाव घालतील अशी कल्पनाही कोणाला आली नव्हती दोन हजार बावीसला जून महिन्यात झालेली विधान परिषदेची निवडणूक आणि त्या निवडणुकीची रणनीती ठरवण्यात एकनाथ शिंदे यांचा न घेतलेला सहभाग ही उंटाच्या पाठीवरची शेवटची गाडी ठरली आणि एकनाथ शिंदेनी आपला अस्सल सातारी हिसका दाखवला एकनाथ शिंदे यांचं पक्षातील स्थान नेमकं काय आहे याचा भल्यांना अंदाज आला नव्हता बंडानंतरचे चार दिवस तर माध्यमातले पंडित चाचपणीच करत होते बंडाचा पहिला दिवस हा हिमनगाचं टोक ठरला आणि बघता बघता उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व पत्त्याच्या बंगल्यासारखं कोसळलं ठाणे हा उद्धव ठाकरे यांचा बालेकिल्ला आहे ठाणे महानगरपालिकेतील अपवाद वगळता सगळे नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी राहिले यातून ठाणे शहराचे आपण निर्विवाद नेते आहोत हे त्यांनी सिद्ध केलं ठाणे पालघर तसेच सिंधुदुर्ग रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातील शिवसेनेच्या बहुसंख्या आमदारांनी एकनाथ शिंदे यांना साथ दिली यातून आपण कोकणाचे निर्विवाद नेते आहोत हे एकनाथ शिंदे यांनी सिद्ध केलं आणि शिवसेनेचे चाळीस आमदार स्वतःसोबत आणून आणखी दहा अपक्ष आमदारांचा पाठिंबा मिळवत आपण महाराष्ट्रातही निर्विवाद नेतृत्व करतो हेच शिंदेनी दाखवून दिलं आमदारांची जोडतोड करून एखाद्या वेळेस मुख्यमंत्रीपद मिळवणं सोपंही असेल पण खरी कसोटी लागते ती सभागृहात विरोधकांना तोंड देताना चौतळलेली उद्धव ठाकरे यांची सेना विजय वडेट्टीवार नाना पटोले भास्कर जाधव बाळासाहेब थोरात जयंत पाटील असे कसलेले विरोधक एकनाथ शिंदे यांनी लिलाया शिंगावर घेतले सभागृहात प्रभावी भाषण करून विरोधकांना मुद्देसूत उत्तरं दिली विरोधकांना समाधानकारक उत्तर देण्यास मी बांधील नाही असं तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एकदा म्हणाले होते पण एकनाथ शिंदे यांनी आपण उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा सरस आहोत हे सभागृहात देखील सप्रमाण सिद्ध केलं मुख्यमंत्र्यांची प्रशासनावर कमांड असावी लागते आणि मित्रपक्षांशी समन्वय असावा लागतो या बाबतीतही एकनाथ शिंदे सरस ठरले थेट विदेशी गुंतवणुकीचा मुद्दा असू द्या किंवा विविध योजनांची अंमलबजावणी किंवा पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांचं कार्यान्वयन असू द्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रत्येक ठिकाणी स्वतःला सिद्ध करत राहिले लोककल्याणाच्या शेकडो योजना त्यांनी अंमलात आणल्या लाडकी बहीण योजना हा एकनाथ शिंदे यांच्या कारकिर्दीचा मैलाचा दगड आहे शिंदे यांच्या कारकिर्दीतच अटल सेतूचं लोकार्पण झालं मुंबई मेट्रो तीनचा पहिला टप्पा सुरू झाला मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनला गती देण्यात आली गुंतवणुकीच्या बाबतीत महाराष्ट्र राज्य अव्वल ठरलं एक ट्रिलियन दिशेने गतिमान दिली गेली दिशेनं मुसद्देगिरीच्या आघाडीवर देखील एकनाथ शिंदे सरस ठरले लोकसभेची निवडणूक असो किंवा विधानसभेची निवडणूक प्रत्येक ठिकाणी त्यांनी सन्मानजनक जागा आपल्या पक्षासाठी पदरात पाडून घेतल्या आणि हे करत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा आणि राज्यातील भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस तसेच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्याशीही तितकेच सलोख्याचे आणि घनिष्ठ संबंध ठेवले उद्धव ठाकरे नाना पटोले जयंत पाटील अशा नेत्यांच्या कुरबुरी समोर येत असल्या तरी शिंदे फडणवीस अजित पवार यांच्यात मतभेद झाल्याची अफवा सुद्धा पसरली नाही हे शिंदे यांच्याही समजूतदारपणाचं लक्षण आहे आज महिला युवा मुली ज्येष्ठ नागरिक उद्योजक नोकरदार खेळाडू सरकारी कर्मचारी दूध उत्पादक पोलीस असे सर्वच समाज घटकांसाठी उपयुक्त योजना एकाच वेळी अंमलात आणणारा एकमेव मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांची महाराष्ट्राला ओळख आहे राज्यात आज सहा प्रमुख पक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत थोड्याफार फरकानं प्रत्येक पक्षात आपल्या नेतृत्वाच्या विरोधात असलेल्या कुरबुरी चवट्यावर मांडण्यात आल्या पण एकनाथ शिंदे यांच्यावर थेट आरोप आजपर्यंत एकाही नेत्यानं केलेला नाही संघटनेवर जबरदस्त कमांड असल्याचं हे निर्देशक आहे महाराष्ट्राला आजपर्यंत जेवढे मुख्यमंत्री लाभले त्यातील बहुतेक सर्व मुख्यमंत्र्यांना कौटुंबिक वारसा आहे मनोहर जोशी नारायण राणे अंतुले हे फक्त अपवाद या सर्वांच्या तोडीसतोड कामगिरी एकनाथ शिंदे यांनी करून दाखवली कोणत्याही आपत्तीत घटनास्थळी धावून जाणारा मुख्यमंत्री कायम गर्दीच्या घराड्यात असलेला मुख्यमंत्री रात्री तीन तीन वाजेपर्यंत कार्यकर्त्यांना भेट देणारा मुख्यमंत्री महाराष्ट्र पहिल्यांदा पाहतोय आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ज्याचा शेतीच्या बांधाशी थेट संबंध आहे असा पहिला भूमिपुत्र मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभलाय चौफेर विचार करता सर्व समाज घटक लक्षात घेता आतापर्यंत महाराष्ट्राचा राजकीय अभ्यास पाहता आणि महाराष्ट्राचं सध्याचं राजकीय चित्र डोळ्याखालून घातलं तर एकनाथ शिंदे हे निर्विवाद नेतृत्व आहे हे काळाच्या कसोटीवर सिद्ध झालंय तर मंडळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजकीय कारकिर्दीबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअप मराठीला फॉलो करा